तर रवींद्र भायकर असोत किंवा किशोरी पेडणेकर, त्यांनी भाजपमध्ये जावं म्हणून त्यांच्यावरती दबाव टाकला जातोय का, असं सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेला आहे. बॉडीबॅग प्रकरणामध्ये मुंबई महापालिकेचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आहेत. एकीकडे किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झालाय, दुसरीकडे रवींद्र वायकर यांची सुद्धा चौकशी चालू आहे पंचतारांकित हॉटेलचे जे काही आरोप केले त्यासंदर्भात. कसं बघताय, कारण अधिवेशन काल झालं, आज पुन्हा आता अशा प्रकारे एक चौकशी सुरू होती आणि त्यानंतर आता हे गुन्हे दाखल होत आहेत. पहिल्यांदा गुन्हा दाखल कोणी केला किशोरीताई पेडणेकरांवर हे कळलं पाहिजे. आणि मला वाटतं उभा महाराष्ट्र पाहतोय, नुसता पाहत नाही तर तो समजलाही आहे आता की सुडाचं राजकारण कोणत्या टोकाला आहे आणि सर्व गंगेत पावन झालेली माणसं कुठल्या पक्षात आहेत. गंगेचे पण अपमान होईल गंगा नाव घेतलं, खरं तर ते गटर गंगा आहे ती. पण ज्या पद्धतीनं किशोरीताई पेडणेकरांना टार्गेट केलं जात आहे ती वागिणी आहे आमची शिवसेनेची, ती यांच्या कुठल्याही दबावाला बळी जात नाही आहे. म्हणून आता ही कारवाई सुरू आहे, बदनामी करणं, मुंबई महापालिकेच्या निवडणुका. मला आश्चर्य वाटतं की ज्या देशामध्ये देशाचे दस्तूर खुद्द पंतप्रधान एका पक्षावर आरोप करतात, एनसीपी म्हणजे नॅशनली करप्ट पार्टी असं म्हणाले ना, आणि असं म्हणून थांबले नाही, ते पुन्हा म्हणाले 75,000 कोटीचा घोटाळा केला. कुठला केला? सिंचन घोटाळा केला, बँकेचा केला, सगळे आरोप केले त्यांनी. आणि 4 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय अजित पवार साहेबांसोबत सगळी मंडळी त्यांच्या पक्षात गेली. पंतप्रधानांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे बरं का, पावन झाले का हो. म्हणजे जो उद्या किशोरी पेडणेकर ताईना असं म्हणाले आमच्याकडे आलं तर ताबडतोब पडतो. आता बघा ना, माननीय संजय राऊत साहेबांनी राहुल कुल यांच्यावर आरोप केला, अधिवेशन काळात क्लीन चीट देऊन झाले ना मोकळे. म्हणजे तुमच्याकडे गेलं की क्लीन चीट आमच्यात येत नाहीत, म्हणजे किशोरीताई पेडणेकरांना खाबरतात. तुमचं असं म्हणणं आहे की किशोरी पेडणेकर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.